हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 8वी सेतू अभ्यासक्रम 2023. दिवस आहे 19-20, म्हणजे शेवटचा दिवस थोडक्यात म्हणूया, कारण की 2 दिवस एकत्र केलेत, त्याचा आपला हा आजचा व्हिडिओ. आणि मित्रांनो, आधीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, प्लेलिस्टमध्ये जा, इयत्ता 8वी सेतू अभ्यासक्रम 2023 निवडा. तुम्हाला सर्व विषयांचे व्हिडिओ 8वीचे एकाच ठिकाणी मिळतील. त्यामुळे मित्रांनो, चॅनलला मात्र सबस्क्राईब करा, जे घंटीचे बटन आहे त्यालाही प्रेस करून ठेवा, कारण की आता उत्तर चाचणी येणार आहे, तीही तुम्हाला लिहायची. तर फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, सुरुवात करूया. आता मित्रांनो, इथे दिलं काय बघा, इथे बघा, यावेळी आपल्याला पृष्ठफळ काढायचं आहे. तर विशेषतः घन आणि इष्टिकाचिती याचे पृष्ठफळाचे सूत्र दिलं आहे बघा. घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6L² आणि इष्टिकाचितीचं सूत्र दिलं आहे 2LB + BH + HL. आता इथे लक्षात घ्या मित्रांनो, एल म्हणजे लांबी, बी म्हणजे रुंदी आणि एच म्हणजे उंची असते. तर फ्रेंड्स, इथे बघा, आपल्याला सुरुवात करूया आपण याला लगेच. काय बघा, घनाकृती पेटी. आता घनाचे पृष्ठफळ आपण लिहिलं होतं 6 × बाजूचा वर्ग किंवा एलचा वर्ग. इथे लिहिणार एलचा वर्ग. एल म्हणजे बाजू, जी आहे 4, म्हणजे इथे येणार 4चा वर्ग. आणि 4चा वर्ग किती असतो मित्रांनो? 16 असतो. इथे येणार 16 आणि 16 × 6 म्हणजे 96. इथे येणार 96 चौरस मीटर. अशा पद्धतीने मित्रांनो, पहिलं गणित आपलं झालं लगेच, तुम्हाला कळालं असेल. आता दुसरं काय बघा, लांबी दिली आहे, रुंदी दिली आहे, उंची दिली आहे, इष्टिकाचिती म्हणजे थोडक्यात मित्रांनो खोका, नाही का? तर तयार करायचे असल्यास किती पत्र लागेल, म्हणजे आपल्याला एकूण पृष्ठफळ याचं काढावं लागेल, जे की सूत्र आपण शिकलेलो आहोत. ते बघा, ते सूत्र काय होतं, ते इकडे तुम्हाला दाखवतो. हे सूत्र आहे इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2LB + BH + HL. याचा वापर आपण करूया आणि ते गणित जे सोडूया. आता ऑलरेडी इथे आपल्याला हे कृतीचं दिलेली आहे, ते आपण भरणार आहोत, फक्त पटकन भरूया. आता मित्रांनो, लांबी दिली 1.5, रुंदी 1.2 आणि एच दिला 1.3. आता मित्रांनो, सूत्रात किमती टाकून दिल्या आहेत इथे आपल्याला. आता फक्त आपल्याला करायचं काय आहे, 1.5 आणि 1.2 यांचा गुणाकार नेमकं किती येतो? तर मित्रांनो, जर आपण तो केला 1.5 आणि 1.2चा गुणाकार, तो आपल्याला दिसेल. तर बघूया आपण किती येतो येतो, 2 मिनिटं जरा. ओके, हां, तो आपण करणार आहोत. तो येणार मित्रांनो 1.8. इथे लिहून टाका 1.8 लिहिला किंवा व्यवस्थित लिहितो जरा, म्हणजे तुम्हाला कळेल 1.8. तसंच मित्रांनो, 1.2 आणि 1.3 यांचा गुणाकार केला तर होतो इथे 1.56. इथे लिहा 1.56 आणि 1.5 आणि 1.3 यांचा गुणाकार केला तर तो मिळतो 1.95. आता फ्रेंड्स, या तिघांचा आपल्याला बेरीज करायची, 1.8, 1.56 आणि 1.95. तर ती येणार 5.31. ओके फ्रेंड्स, आणि नंतर 2 × 5.31 केले तर 10.62 मिळतील. 10.62. अशा पद्धतीने दुसरं गणितसुद्धा मित्रांनो आपलं सोडवलं गेलेलं आहे, जे की फक्त कृती होती. तिसरं गणित मित्रांनो काय ते बघूया. 5 सेमी बाजू असणाऱ्या घनाकृती ठोकळ्याचं एकूण पृष्ठफळ काढा. आता इथे आपल्याला काही नाही दिले, सगळं आपल्याला लिहायचं सूत्र वगैरे. चला आपण सुरुवात करूया, आणि मला वाटतं की आपण वहीवर घेतो तुम्हाला चांगल्या रीतीने कळेल. चला मित्रांनो, वहीवर आपण ते सोडवूया. 5 सेमी बाजू असणाऱ्या घनाकृती ठोकळ्याचे एकूण पृष्ठफळ काढा. आता मित्रांनो, घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर किंवा एकूण पृष्ठफळ बरोबर, सूत्र आपल्याला माहिती आहे, 6 × L² आणि एल म्हणजे काय, तर बाजू, जी की आहे 5 सेंटीमीटर, म्हणजे 6 × 5² 6 × 5² मित्रांनो किती होतो, तो होतो 25 आणि 25 × 150 पृष्ठफळ आहे, म्हणजे 4 सेंटीमीटर. अशा पद्धतीने मित्रांनो हे गणित लिहायचं होतं. दुसरं काय बघा, 6 सेमी लांबी. आता मित्रांनो, रुंदी दिली 4 आणि उंची दिली 5. खोका म्हणजे काय मित्रांनो? इष्टिकाची ती, नाही का? त्यामुळे आपण देऊया काय काय दिलं आपल्याला. एल बरोबर 6 सेंटीमीटर, बी म्हणजे रुंदी जी आहे 4 सेंटीमीटर आणि एच आहे 2 सेंटीमीटर, जी की उंची आहे. आता मित्रांनो, खोक्याचे एकूण पृष्ठफळ बरोबर खोक्याचे म्हणजेच इष्टिकाचितीचे, हे लक्षात असू द्या, इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर, एकूण पृष्ठफळ बरोबर सूत्र मित्रांनो 2LB + BH + LH. आता या किमती आपण घालणार आहोत. सॉरी, 2L किती मित्रांनो? तर 6. बी किती आहे? 4. अधिक बी आहे 4, एच आहे 2, आणि नंतर 6 × 2 काय येतं बघा, 2 × 6 = 24, 4 × 8 आणि 6 × 12 2.
बारा आठ वीस आणि चोवीस चौवेचाळीस ओके आणि चौवेचाळीस गुणिले दोन म्हणजे अठ्ठ्याऐंशी चौरस सेंटीमीटर ओके फ्रेंड्स या पद्धतीने हे गणित जे ते आलं असेल तुम्हाला सुद्धा. पाचवं गणित घेऊया लगेच. काय बघा पाचवं गणित, घनाच्या बाजू खालील प्रमाणे असल्यास त्याचे एकूण पृष्ठफळ काढा. घन आहे मित्रांनो, सोपे बघा, घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर आपल्याला माहिती आहे ते सूत्र आहे सहा एलचा वर्ग. बाजू दिली आहे सहा म्हणजे सहा गुणले सहाचा वर्ग म्हणजे सहा गुणले छत्तीस आणि म्हणजे थोडक्यात यांचा गुणाकार जर केला तर तो मित्रांनो किती येणार आहे, ते 216 येईल. 216 चौरस सेंटीमीटर. तसं दुसऱ्याकडे ते 10 सेंटीमीटर दिले मित्रांनो. पुन्हा इथे लिहूया घनाचे दुसऱ्याकडे त्याच्यातलं जे लक्षात घ्या, घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर तेच सूत्र आहे मित्रांनो सहा एलचा वर्ग. फक्त एल जो आहे तो आहे 10 म्हणजे 6 10 चा वर्ग. 6 गुणिले 10 चा वर्ग 100 म्हणजे 600 चौरस सेंटीमीटर. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने हे आपल्याला सोडवायचं होतं. तिसरं पण दिलेलं आहे मित्रांनो इथे 3.5 म्हणजे एल जो दिला तो 3.5 दिला आहे. चला लिहूया घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर सहा एलचा वर्ग. सहा एल म्हणजे 3.5 म्हणजे 3.5 चा वर्ग. 6 गुणिले 3.5 चा वर्ग मित्रांनो 12.25 येणार आणि 6 गुणिले 12.25 हे आपल्याला करावं लागतील तर ते येतील 73.50. तुम्ही करा ते चौरस सेंटीमीटर. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित काय बघा. इष्टिकाची ती लांबी रुंदी उंची दिलेली असली दिलेली आहे ते एकूण पृष्ठफळ आत्ताच आपण काढले मित्रांनो. इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर सूत्र आहे 2 LB + BH + LH. आता मित्रांनो 2 L किती आहे 12, B किती आहे 10 10 गुणिले 5 आणि शेवटी 12 गुणिले 5 काय तर बघा. हा 2 12 गुणिले 10 म्हणजे 120 झाले, 10 गुणिले 5 म्हणजे 50 झाले आणि 12 5 झाले 60. तर फ्रेंड्स 2 120 आणि हे 110 म्हणजे झाले 230 आणि 230 गुणिले 2 म्हणजे येणार 460 चौरस सेंटीमीटर. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने याचं उत्तर आपल्याला काढायचं होतं. पुढचं गणित घेऊया लगेच. आता इथे तेच काढायचं आहे आपल्याला. इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 LB + BH + LH. 2 L आहे 3.5, बी आहे 2 प्लस बी आहे 2 एच आहे 1 पुन्हा एल आहे 3.5 आणि एच आहे 1. बघूया 2 3.5 गुणिले 2 म्हणजे 3.7 2 गुणिले 1 2 आणि 3.5 गुणिले 1 म्हणजे 3.5. ओके काय मिळतं बघा 2 7 2 9 10 11 12 12.5 म्हणजेच मित्रांनो होतील 25 चौरस सेंटीमीटर. अशा पद्धतीने मित्रांनो 19-20 आजचा दिवस आपला संपला. मित्रांनो चॅनल न नसेल चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच शैक्षणिक पुढील शैक्षणिक वर्षात सुद्धा असेच व्हिडिओ मिळणार, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया मित्रांनो, टेक केअर, गुड बाय.